आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. खराब रस्ते आणि खड्ड्यांची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटी द्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यातल्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. भिवंडी आणि खारेगाव रस्त्याच्या संथगती कामावरती मुख्यमंत्र्यांनी नाराजीही व्यक्त केली होती, अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली होती. आता आज दुपारी 3 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, राज्यातल्या कोणकोणत्या रस्त्यांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल, काय अधिक अपडेट्स आहेत? प्रज्ञा, प्रामुख्याने आपण पाहिलं तर राज्यातले जे महामार्ग आहेत याची दुरावस्था झालेली आहे आणि ते भरण्याचं कंत्राट ज्या ज्या कंपन्यांना देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे. विशेषतः आपण पाहिलं तर ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यातील त्याचबरोबर भिवंडी JNPT मार्गातील जो खारेगावला जाणारा रस्ता आहे या संदर्भात आज महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे. कालच जर आपण पाहिलं तर या रस्त्यांवरती जे पडलेले खड्डे आहेत किंवा त्याची झालेली दुरावस्था आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या महामार्गांवरती वाहतूक कोंडी होती आहे आणि याचा त्रास नागरिकांना होताना पाहायला मिळत आहेत. याची तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातील संबंधित कंत्राटदारांना बोलवण्यात आलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांची कानउघडणी देखील केली होती आणि या संदर्भात आज महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती होत आहेत. हे खड्डे तातडीने बुजवा, हा पैसा जनतेचा आहे आणि तो जनतेच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे अशा शब्दांमध्ये अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी काल कानउघडणी केलेली आहे आणि आज देखील त्या संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावलेली आलेली आहे. गणपतीच्या पूर्वी हे संपूर्ण रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि जो गणपतीसाठी जाणारा जो नागरिक आहे त्याचा प्रवास सुखकर झाला पाहिजे या संदर्भातल्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा, सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.